30 सप्टेंबर हा दिवस जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. विविधतेतून एकता साधणं हा या दिनाचा संदेश आहे. 30 सप्टेंबर हा दिवस जागतिक भाषांतर दिन म्हणून साजरा केला जातो. विविधतेतून एकता साधणं हा या दिनाचा संदेश असल्याची माहिती समाज अभ्यासक तथा ज्येष्ठ विचारवंत योगिन गुर्जर यांनी दिली. विविध भाषांमधील ज्ञानाचं भांडार खुलं व्हावं, वैचारिक अभिसरण घडावं यासाठी जागतिक भाषांतर दिन मोठं योगदान देतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा परिसराची देखभाल नित्यनेमानं व्हावी अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत योगिन गुर्जर यांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी योगिन गुर्जर अर्थात पुणेरी सोलापूरकर. आज 30 सप्टेंबर आज जागतिक भाषांतर दिन आहे. जगामध्ये विविध जाती जमाती कबिले आहेत, यांच्या प्रत्येकाच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या भाषा निर्माण झाल्या, त्याच्यामध्ये लोकांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. अफाट ज्ञानाचा भांडार विविध भाषांमध्ये आहे. हा ज्ञानाचा भंडार सर्वदूर पोहोचावा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत जावा यासाठी भाषांतर ही जागतिकीकरणाची पहिली पायरी समजली जाते. भाषांतर दिवस हा 1991 पासून आपल्याकडे साजरा केला जातो. जगाभर जगभरामध्ये एक इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सलेटर्स अशी एक संस्था आहे जी 1953 पासून कार्यरत आहे. त्यांच्या माध्यमातून 1991 पासून जगभरात भाषांतर दिन हा साजरा केला जातो. दयनीय स्थिती, दुर्दशा, दुरावस्था मनाला सुन्न आणि खिन्न करते असंही ते म्हणाले. पुतळे उभारले जातात परंतु निगा राखली जात नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल असं मनोगत योगिन गुर्जर यांनी व्यक्त केलं.